जेव्हा बोलत होते त्यावेळेला मला एक पिक्चर सतत आठवत होता तो म्हणजे टॉम क्रूजचा पिक्चर आहे आणि तो पिक्चर आहे मिशन इम्पॉसिबल त्याच्या एका चित्रपटामध्ये विलन हा कोणी स्मगलर किंवा पॉलिटिशियन किंवा शत्रू राष्ट्राचा कोणी हेर नाही आहे तर तो विलन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बनवलेला माणूस आणि त्याच्यावर संपूर्ण चित्रपट बनलेला आहे दॅट्स हाव द क्रिएटिव्ह माइंड्स टुडे लुक ॲट आर्टिफिशियल इंटेलिजन्स की ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक समजतो समजतोय नेमकं का होत असावं असं जॉब जात आहेत म्हणून नाविन्याची भीती आहे म्हणून का या क्षेत्राची कमी माहिती आहे म्हणून फार चांगला प्रश्न आहे आणि जसं मी म्हणालो की आपल्याला भीती कशाची वाटते फिअर ऑफ अनोन आपण ज्याला म्हणतो की जे मला माहिती नाही त्याची मला भीती वाटते आणि गंमत अशी झाली आहे की ए आय हा लोकांनी वर्ड इतका ग्लॅमरस केला आहे आणि त्याच्यामध्ये जे रिसर्च चालतं ते इतकं म्हणजे सिक्रेट सिक्रेट असतं की सामान्य माणसांना हे कळतच नाही कधी म्हणून जेव्हा इथे मला संधी आली मी म्हटलं आपण मराठीमध्ये टॉक घेऊया कारण याच्याबद्दलचे मिसकन्सेप्शन्स आहेत की आपल्याला करायची आहेत आणि म्हणून भीती जी वाटते ना ती भीती अन्नोनची आहे आणि त्याच्यामध्ये अजून मस्त महत्वाची गोष्ट मी शेवटचं जे तुम्हाला सांगितलं की हे जे दशसूत्री किंवा पंचसूत्री जी आहे की जर तुम्ही शिकला नाहीत किंवा समजून घेतलं नाहीत तर भीती वाटतच राहणार भीती कधी जाणारच नाही <coughs> माझ्यासमोर असा एक वर्ग आहे काही तरुण मुलं आहेत शाळेत कॉलेजात जाणारी अनेक मुलं आहेत काही मेडिकल स्टुडंट्स आहेत काही साठीच्या वरचे आहेत काही आय टी क्षेत्रातले आहेत परंतु याचा एक लसावी जर काढला तर असा एक वर्ग खूप मोठा इकडे आहे की ज्याने असाही काळ बघितला आहे की जिकडे दोन ठिकाणी चप्पल काढून आत जायला लागायचं एक म्हणजे देऊळ आणि <laughs> दुसरं डी पीची रूम म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग मी जेव्हा कम्प्युटर शिकलो त्यावेळेला त्याचं एक अतिशय सुंदर नाव होतं ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम्स ज्याचं आज आपण रूपांतर आय टी असं करतो आय टीमुळे काय प्रकारचे जॉब जातील याचा सर्वसाधारण एक अंदाज आपल्याला आला असेल की जे सर, स एक आपण म्हणू ज्याला आपण नियमांनी बांधलेले असे जॉब आहेत की जे एका विशिष्ट नियमात क्वडिफाय करता येतात दुसरे म्हणजे ज्याला आपण घोकंपट्टीचे किंवा पुनरावृत्तीचे जॉब्स आहेत ते जाऊ शकतात असं आपल्या लक्षात आलं आहे जे प्रिडिक्टेबल आहेत ते जॉब धोक्यात आहेत शंभर टक्के की जे आपल्याला करता येतील आणि चौथं आहे ते म्हणजे जे एक रिपीटेबल आहे की ज्याची आवृत्ती सतत तशी तशी निघत जाते अशा चार प्रकारचे जॉब्स जातील याचा अंदाज आता फेअरली सगळ्या सायंटिस्टना वर्ल्ड ओव्हर समाजशास्त्रज्ञांना पॉलिसी मेकर्सना निश्चित आलेला आहे मग कोणते जॉब्स शंभर टक्के जाणार नाहीत सायकोलॉजिस्ट हा जॉब कधीच जाऊ शकत नाही इनफॅक्ट त्यांची गरज वाढणार आहे माणूस इतका रिपीटेड एकटा पडतोय माणसाशी बोलून त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा जॉब खूप महत्त्वाचा होणार आहे दुसरा जॉब होणार आहे ए आय एथिक्स कॉन्सिलर आज तुम्ही पाहाल की ए आयमध्ये तुम्ही ऐकलं असेल की चॅट जी पी टी काहीतरी खोटी उत्तरं देतो किंवा तुम्हाला काही वेगळ्या आन्सर्स मिळतात जी चांगली ट्रेनिंग केलेली नाही आहे काही रेसिस्ट त्याच्यामध्ये रिमार्क्स येतात तर ए आयमधनं येणारी उत्तरं कशी ब चांगली असावीत ते ए आय एथिक्स कॉन्सिलर हा एक जॉब राहणार आहे शिक्षक लोकांना वाटतं चॅट जी पी टीमध्ये सगळे तर शिक्षक जातील नाही शिक्षकांचे जॉब्स वाढणार आहेत आणि जे जॉब्स फिजिकल काम करतात म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसारखे जॉब्स त्यांनासुद्धा मरण नाही आहे कारण मध्ये व्हॉट्सअपला एक फोटो आलेला की काहीतरी इमारत होती चॅट जी पी टी बिल्ड इज फॉर मी असं तर अजून होत नाही ना विटावर अडचावं लागतातच राईट त्याच्यामुळे ते जॉब्स राहणार आहेत पण तुम्ही जसं म्हणाला रिपिटेटिव्ह जॉब्स नक्कीच जाणार आहेत पण ते चेंज होणार आहेत जाणार आहेतपेक्षा चेंज होणार आहेत आणि मी एक उदाहरण देतो आपल्या भारतामधले एक माझे कस्टमर आहे नाव घेऊ शकत नाही त्यांनी जेव्हा त्यांचा वेबसाईटचा बॉट बनवला तेव्हा त्यांच्या सी ओने मला सांगितलं चार महिन्यापूर्वी चिन्मय माझं विजन आहे की सध्या माझ्याकडे पंच्याहत्तर टक्के जे कॉल येतात कॉल सेंटरमध्ये त्या पंच्याहत्तर टक्के लोकांना मला रिट्रेन करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे पंच्याहत्तर टक्के लोकं जी माझी फक्त कॉल घेतात की माझा बॅलन्स किती आहे क्रेडिट कार्डचा माझा चेक क्लिअर झाला की नाही काय आहे हे सगळे जे इफेक्टिव्ह प्रश्न आहेत त्यांना मी रेव्हेन्यू जनरेटिंग जॉब्समध्ये लावतो आणि जे अगदी स्पेसिफिक क्वेश्चन्स येतात कॉल सेंटरला कस्टमर चर्नचे असतील कस्टमर अपसेल कॉर्सेलचे असतील ते फक्त माणसांना पंचवीस टक्के लोकांना करू दे आणि गंमत म्हणजे भारतामध्ये त्यांनी चार महिने ते करून दाखवलं आहे सो गंमत हीच आहे की जॉब जात नाही आहेत जॉब रिपर्पज होत आहेत असं मी म्हणेन परंतु चार जी इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन्स पाहिली आपण ओ वन टू थ्री फोर आणि त्यातलं जे शेवटचं आहे ते म्हणजे कम्प्युटर विशेष आणि जे पाचवं आत्ता येऊ घातलेलं आहेत ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं एक सर्वसाधारणपणे सूर दिसतो आपल्याला की पहिल्या चार रेव्होल्युशन्समध्ये जेवढे जॉब्स गेले तेवढे किंवा त्यापेक्षा ते जास्त निर्माण झाले मला तो एक प्रसंग आठवतो आहे की ज्यावेळेला भारतामध्ये कम्प्युटर आणलेले होते आणि त्याचं श्रेय संपूर्णपणे राजीव गांधी यांना दिलं पाहिजे आणि त्यांनी जेव्हा ते आणले त्यावेळेला डावे आणि उजवे असे दोन्ही पक्ष संसदेवर मोर्चा घेऊन गेलेले होते तेव्हा एकदाच मला असं वाटतं डावे आणि उजवे एकत्र आलेले होते आपल्याकडे मी हे सगळं तुम्हाला करता सांगतोय की इट ऑल रिव्हॉल्व अराउंड जॉब्स जॉब्स अँड जॉब्स खरोखरच चॅट जी पी टी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पुढचा अवतार जो आहे त्यामुळे जेवढे जॉब जाणार आहेत तेवढे किंवा त्यापेक्षा अधिक निर्माण होणार आहेत नक्कीच मी जे सांगितलं तुम्हाला मॅकेन्सी आणि वर्ल्ड इकॉनफोरमचा फोरमचा सा अहवाल सांगितला जास्त जॉब निर्माण होणार आहेत कारण आज आपल्याला पण गंमत अशी आहे हे मला सांगायला विसरलं टॉकमध्ये गंमत अशी आहे की जे जॉब्स निर्माण होणार आहेत नवीन ते काय आहेत ते सत्तर टक्के आपल्यालाच माहिती नाही आहेत त्याचे डेफिनेशन्स किंवा जॉब टायटल्स आजच्या जॉब्समध्ये फिट नाही होत आणि म्हणून लोकांना भीती आहे आज जसं तुम्ही म्हणता मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी क्लार्क आहे मी अकाउंटंट आहे मी सी ए आहे मी सेल्सवाला आहे मी मार्केटिंगवाला आहे या बाउंड्रीज ब्लर होत आहेत आणि त्याच जसं म्हणलं ए आय एथिक्स काउन्सर किती जणांना माहिती आहे ए आय एथिक्स काय आहे इकडे माहीत नाही सायकॉलॉजिस्ट आपल्याला वाटतं ज्यांना कुठेच काय मिळत नाही ते डॉक्टर सायकोलॉजिस्ट होतात विथ ऑल डू रिस्पेक्ट असं म्हणतात पण दॅट इज गो टू बी अ बिग थिंग फॉर अस इन फ्युचर राईट तर हे नवीन जॉब्स नक्की जनरेट होणार आहेत नवीन जॉब्स जे होणार आहेत त्याचा आज तुम्ही मला विचाराल की लिस्ट देशील का कोणाकडेच नाही आहे जगातला कितीही मोठा इकॉनॉमिक्स त्याच्या हे जॉब्स नाही आहेत पण एक स्टॅटिस्टिक्स सांगतो जी इंटरनेट क्रांती शेवटची झाली आय ओ टी फोर पॉईंट झिरो नव्वदच्या दशकात स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहे एक जॉब जो रिप्लेस झाला त्याच्या अगेन्स्ट टू पॉईंट सिक्स जॉब नवीन जनरेट झाले मोर दॅन डबल चॅट जी पी टीमुळे किंवा ए आयमुळे हे जॉब्स तसेच जन जनरेट होणार आहेत आणि वी शूड बी रेडी फॉर इट इंटरनेटच्या क्रांतीबद्दल तुम्ही आता बोललात त्याच्यावर जाण्या अगोदर एक छोटासा वैयक्तिक प्रश्न आहे पत्रकार असल्यामुळे राजकारणी नावाचा जॉब राहील का <laughs> कार्यक्रम रेकॉर्ड असल्यामुळे मर्यादा आहेत <laughs> पण राहील कारण मी जसं म्हणावं लिडरशिप आणि लोकांना एकत्र घेऊन जाण्याची कॅपॅबिलिटी ही होणारच आहे फक्त स्क्रुटिनी वाढेल राजकारण्यांची स्क्रुटिनी वाढेल कारण आता जी इन्फॉर्मेशन त्यांना अवेलेबल आहे म्हणजे हे इट्स अ ओपन सिक्रेट राईट right? इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा डेटा क्रंचिंग डेटा अनालिस्ट आणि ए आय हे वापरलं तर प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षांनी पण ते बिहाइंड द फायर वॉल द कर्टन्स आपल्याला कळत नाही ते आपण फक्त ते एक्झिट पोल बघत राहतो सर तुम्ही करायचा झीमध्ये असताना पण त्याच्या पाठी किती डेटा चर्न होतो ते आपल्याला माहिती नाही आहे ते आता आपल्या सर्वांना कळवू लागेल त्याच्यामुळे राजकारण्यांचा जॉब राहील पण इट विल बी स्क्रुटीनाईज मोर इंटरनेट क्रांतीचा उल्लेख केला त्याला धरूनच एक गोष्ट अशी आहे की सोळाव्या शतकामध्ये चार वंशांनी जगावर राज्य केलं कारण त्यांनी उत्तम जहाजं बांधली बंदरं बांधली समुद्रावर राज्य केलं त्यामुळे एका भूभागाकडून दुसऱ्या भूभागात त्यांनी समुद्रातून शस्त्र दारुगोळा आणि uh, सैन्य हे सगळं एका भागातून दुसऱ्या भागात, भागात सहजपणे नेलं त्यामुळे सोळाव्या शतकाचा मंत्र होता जो समुद्रावर राज्य करेल तो जगावर राज्य करेल अँड द फोर रेसेस वेअर फ्रेंच डच पोर्तुगीज आणि ज्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं ते ब्रिटिश इंटरनेट हा एकविसाव्या शतकाचा महासागर आहे विथ चॅट जी पी टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पुढच्या शतकामध्ये या महासागरावर कोण राज्य करणार कोणी करू शकेल आणि ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता तुम्ही जे टेक्नॉलॉजी सांगितल्या जहाज बांधणी किंवा दारूगोळा ह्या बनवायला खूप हजारो करोड रुपये लागायचे त्या त्यावेळेच्या चलनामध्ये मी अजून एक न्यूक्लिअरचं उदाहरण देतो न्यूक्लिअर पॉवर एकोणीसशे चाळीसच्या दशकात आली पण अजूनही काही मोजक्या लोकांच्या हातात त्याचे कंट्रोल आहेत का कंट्रोल आहेत एंट्री बॅरियर जो आहे टेक्नॉलॉजीला की आज मला अणुशक्ती रिॲक्टर बनवायचं असेल अणुबट्टी बनवायची असेल तर अजूनही हजारो कोटी रुपये लागतात जे प्रत्येक देशाकडे नाही आहेत प्रत्येक आंत म्हणजे टेररिस्टकडे तर नाहीच आहेत त्याच्यामुळे ही जी राज राष्ट्र आहेत ती राज्य करू शकली कारण त्यांनी टेक्नॉलॉजी बांधून ठेवली टेक्नॉलॉजी त्यांनी प्रोलिफिरेट व्हायला दिली नाही उत्तम जहाज बांधणी उत्तम दारूगोळा सोळा शतकातला किंवा आत्ताचा उत् न्युक्लिअर पॉवर ही अजूनही मुठभरांची मक्तेदारी आहे पण ए आय तसं नाही आहे ए आय तुमच्या हातातल्या मोबाईल फोनवर हो आहे आज एक साधा हजार डॉलरचा सा लॅपटॉप तुमच्या हातात असेल आणि एक फाय जी कनेक्शन असेल तुम्ही जगभरामध्ये उलथापालत घडवू शकता त्याच्यामुळे हे जे नवीन उदयास येणाऱ्या महाशक्ती आहेत ना त्या आफ्रिका खंडातनं येऊ हो शकतील त्या साऊथ अमेरिकेत येऊ हो शकतील ते भारतामधने येऊ हो शकतील भारता हो शकती पण वर्ल्ड ऑर्डर विल नॉट बी सेम बिकॉज इट वॉज डॉमिनेटेड बाय मनी पॉवर नाव इट यू बी इंटेलेक्च्युअल पॉवर तुम्ही स्वतःच्या हातातल्या इंटरनेट आणि मोबाईलने आणि लॅपटॉपने काय करू शकता याला आज मर्यादा नाही आहेत त्याच्यामुळे यू विल डेफिनेटली सी वर्ल्ड ऑर्डर चेंजिंग या महासत्ता त्याच्या खूप पुढे ए आय रिसर्चमध्ये अमेरिका खूप पुढे आहेत नो डिसरिस्पेक्ट no पण तरीसुद्धा क्रायटेरिया एंट्री बॅरियर इज व्हेरी लो आणि छोटे छोटे देश किंवा छोट्या छोट्या इकॉनॉमीज आज खूप पुढे येत आहेत खूप फास्ट पुढे येत आहेत त्याच्यामुळे इट इज एनिबडीज गेम आत्तापर्यंतच्या उत्तरातून दोन प्रश्न निर्माण होतात त्यांनी अमेरिका एआयमध्ये पुढे असं सांगितलं आणि त्याआधी एका अल्गोरिथमचा उल्लेख केला इथे जो एक मला वर्ग दिसतोय त्यांना या अल्गोरिथमविषयी काही माहिती नसेल तर सर्वसाधारणपणे अल्गोरिदम म्हणजे काय हे आपण आधी बघूया आणि मग त्याच्याच एक प्रश्न सो so, अल्गोरिधम म्हणजे आपण दिलेल्या सूचनांचा समूह याचा म्हणजे आपण एखादी प्रोसेस समजा दिली कम्प्युटरला की गणित गणित करायचं आहे किंवा भागाकार करायचं आहे तर भागाकार करायला प्रत्येक छोट्या लहान मुलाला माहिती असतं की कसं आपण करतो आपण हातसे आला एक हातसा आला दोन रिमाइंडर आणि त्याचा बेस ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कम्प्युटरला आपण कशी समजावून सांगायची याला आपण अल्गोरिदम म्हणतात आणि हे अल्गोरिदम्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला डेटा लागतो म्हणजे जेव्हा तुम्ही अल्गोरिदम एखाद्या कम्प्युटरला देता तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला एक त्याच्याबरोबर डेटाही द्यायला लागतो की बाबा रे हे चाळीस गुणाकार भागाकार कर आणि त्याच्यापुढे असं उत्तर मिळतं एकदा मी तुला शिकवलं आता पुढची गणित तू कर तर ह्याला अल्गोरिदम म्हणतात की तुम्ही एक प्रोसेस बांधता आणि ती प्रोसेस कम्प्युटरला देता पण आज असं दिसतं आहे की जर इंटरनेटवर मी एखादे सर्च केलं की पिझ्झा सर्च केला किंवा फिटनेसचं काही सर्च केलं तर मला जे एफ बीवर अपडेट्स येतात ह्याच्यावर ये अपडेट्स सगळ्यात सोशल मीडियावर अपडेट येतात ते सर्वसाधारणपणे त्याच्याशी निगडीत असेच अपडेट्स येतात आर वी नॉट ट्राईंग टू कंट्रोल माइंड थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अगेन अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन that दॅट इज marketers मार्केटर्स you टू do दॅट जर मी तुमचं माइंड कंट्रोल करू शकलो आणि तुम्ही काय घेता आहे कंट्रोल मी म्हणालो ना सहा वाजता सगळ्यांनी बघा आपले फोन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फोटोग्राफी स्वानंद केळेकरचं लर्निंग योगा हे तुम्हाला ॲड दिसणार कारण तुम्ही स्वयंटॉकला येऊन तिकीट देऊन अख्खा दिवस हे पाहिलं म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी विकणार असो त्याच्यामुळे इट इज अ माइंड कंट्रोल इट इज अ माइंड कंट्रोल आणि इलेक्शनचा मुद्दा म्हणजे अमेरिकेत फार गाजला होता ट्रम्पच्या वेळेला इट इज अ माइंड कंट्रोल इफ आय कॅन कंट्रोल द जनरल कन्सेन्सेस ऑफ द क्राऊड आय विल विन द इलेक्शन नाही नाही भार जशी म्हणजे निवडणुकीचा विषय निघाला आहे म्हणून आपण ही निवडणूक तर रामावर सोडलेली आहे अमेरिकेतली निवडणूक जी आहे ती मात्र काही रामावर त्या लोकांना सोडता आलेली नाही त्यामुळे तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याची टूल्स कितपत अमेरिकन माइंड कंट्रोल करणार आहेत स्पेशली द सेंट्रल पार्ट ऑफ अमेरिका ते विल डेफिनेटली कंट्रोल याचं कारण असं आहे की जे मागच्या निवडणुकीत नव्हतं जेव्हा ट्रम्प आणि रशिया जे काय आरोप झाले ते आत्ता आहे विच इज कॉल्ड अ डी फेक डी फेक ऐकलं आहे तुम्ही या पूर्वी डी फेक बनवायला तुम्हाला मोठी लॅब लागायची चांगलं पॉवर पॉईंटचं नॉलेज लागायचं फोटोशॉपचं नॉलेज लागायचं आणि खूप महागडी टूल्स लागायचे आता तुम्ही डीप फेक तुमच्या मोबाईलला दोन मिनटात बनवू शकता त्याच्यामुळे ट्रम्प हे बोलला बायडेन हे बोलला अमुकतमुक तो बोलला हे व्हिडिओज आणि त्याचे फोटोज आणि त्यांची भाषणं ही रतिमाने पडणार आहेत आता आता तुम्हाला एजन्सीला पैसे यायची पण गरज नाही आहे मजा येणार आहे <laughs> <laughs> आपल्याकडचे काही नेते असे आहेत की ज्यांचे डीप फेक खरे वाटतात <laughs> हा प्रॉब्लेम आहे मी नाव घेतलेलं नाही <laughs> एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणखीन एक परिणाम होणारा एक सर्वात महत्त्वाचं क्षेत्र की ज्याच्यात संबंध फ्युचर जनरेशनशी आहे आणि तो म्हणजे चेंजिंग द कम्प्लीट पॅराडाईम ऑफ एज्युकेशन आणि त्याच जोडून एक प्रश्न आहे की आज भारतामध्ये एज्युकेशन सर्वांपर्यंत पोहोचवणे हा एक चॅलेंज आहे आणि दुसरं त्याची गुणवत्ता मेंटेन करणे हे दुसरं चॅलेंज आहे कारण जे एज्युकेशन आहे ते टीचर सेंट्रिक आहे लर्न टीचिंग सेंट्रिक आहे लर्निंग सेंट्रिक नाही आहे कॅन बिस लँडस्केप बी चेंज बाय आर्टिफिशिल इंटेलिजन्स हो ॲबसुलुटली म्हणजे तुम्ही माझा शेवटचा मुद्दा जर पाहिला असेल की एज्युकेशनमध्ये जेव्हा आज करतायत बरं हे करतायत भारतामध्ये करतायत की जसं मी म्हणालो की जसं तुम्ही म्हणालात एक शिक्षकी शाळा असेल किंवा तुम्हाला चांगला शिक्षक मिळायला लागतो हे भाग्य लागतं पण दिस इज व्हेरी पर्सनल की मला चांगले गुरु मिळाले तर मी चांगलं करीन पण प्रत्येक मुलाला एक त्यांचा पर्सनल ए आय गुरु काय मिळू नये बरं आणि हे सहज शक्य आहे जसं मी म्हणालो की प्रत्येक गावागावात आज इंटरनेट अँड्रॉइड फोन आणि मोबाईल पोचलेले आहेत आपण कोविडमध्ये पाहिलं की त्या अँड्रॉइड फोनवर अख्ख्या शाळा दोन वर्षं चालल्या झूमवर आणि गुगल मीटवर आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सवर तर जर हे आपल्याकडे टेक्नॉलॉजी असेल तंत्रज्ञान असेल तर आपण ह्याचं जे नॉलेज आहे ते शिक्षकांवर अवलंबून न राहता प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ शकतो तेही त्यांच्या भाषेत म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने आज आय आय टी चेन्नईबरोबर एक प्रोजेक्ट बनवला हो आहे त्याला भाषिणी असं नाव आहे मध्ये तुम्ही पाहिलं असेल की मोदीजी जेव्हा वाराणसीमध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी तमिळ ट्रान्सलेशन त्याच्यातनं केलेलं तर भाषा दान नावाचा एक उपक्रम गव्हर्मेंट ऑफ इंडियाने केला आहे की तुम्ही भारताच्या ज्या बावीस का तेवीस शेड्यूल लँग्वेजेस आहेत आपल्या प्रादेशिक भाषा त्याच्यामधलं नॉलेजसुद्धा आपण रिअल टाईम ट्रान्सलेशन या दे लोकांना देऊ शकतो ओपन सोर्स हा प्रोजेक्ट चालू आहे गव्हर्नमेंटचा तर विथ दिस टेक्नॉलॉजी फोन्स एव्हरीवेअर फाय जी आणि ही ट्रान्सलेशन आपण प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल ए आय गुरू देऊ शकतो तो पण शून्य किमतीत वा दिस इज रिअल दिस इज रिअल रेव्होल्युशन पण याची आणखीन एक डार्क साईड आहे आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वाङ्मय शौर्य म्हणजे आज इथे बसलेला प्रत्येक माणूस सलीम जावेदसारखं लिखाण नक्की करू शकतो हाऊ डू सॉल्व दिस ग्रेट क्वेश्चन आणि तुम्ही एक खटला पाहिला असेल न्यूयॉर्क टाईमने जो टाकला आहे आता अमेरिकेमध्ये मोठ्या टेक कंपन्यांवर की तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलमुळे आमचा कॉपीराईटचा भंग होतो आहे तर मी तुम्हाला गंमत सांगतो अगेन हा थोडा तांत्रिक मुद्दा आहे जी पी टी म्हणजे जनरेटिव्ह प्रिंट ट्रान्सफॉर्मर याचा अर्थ काय आहे पुढचा शब्द गेस करणे दॅट्स इट फरगेट ए आयचं ग्लॅमर जी पी टी काय करतो पुढचा येणारा शब्द गेस करतो याचा अर्थ तुम्ही केलेलं त्याला जरी आपण अख्ख शेक्सपियरचं वाङ्मय दिलं आहे किंवा सलीम जावेदच्या सगळ्या कथा दिल्या आहेत किंवा काही दिल्या तो तशीचा तशी कथा प्रोड्यूस करूच शकत नाही त्या स्टाईलने करेल तुम्ही जे म्हणालात ते स्टाईलने करेल जर स्टाईल तुमची आय पी प्रोडेक्टेड असेल तर यस इट इज अ डिफरंट स्टोरी की माझ्या स्टाईलने लिहूच नको म्हणजे शशी थरूरचे मीम्स शेक्सपिअरच्या पोईम्स काही टाईमपास आहे चॅट जीपीवर बरोबर पण तुम्ही एक गंमत करा चॅट जी पी टीला किंवा कुठल्याही त्या प्रकारच्या मॉडेलला तुम्ही एक प्रश्न विचारा एखादा निबंध लिहून द्या त्याच्याकडनं पुढच्या वेळेला त्याच फोनवर त्याच ज्या चॅट जी टीला दहा मिनिटांनी प्रश्न विचारा आधी झालेला निबंध आणि दहा मिनटांचा निबंध वेगळा असेल तो वर्ड टू वर्ड नसणार याचं कारण इट इज जनरेटेड इन रिअल टाईम फ्रॉम द नॉलेज इट हॅज गेसिंग द नेक्स्ट वर्ड अँड द मूड अँड द सेंटिमेंट त्याच्यामुळे वाङ्मय चौर्य होऊ शकत नाही ॲज अ टेक्नॉलॉजी पण बिकॉज इट इज बॉरोईंग स्टाईल्स म्हणजे मी म्हणतो की मला सलीम जावेदच्या सारखी एक फटाकथा लिहून दे किंवा मला शशी थरूरसारखं एक भाषण लिहून दे किंवा मला शेक्सपिअरच्या स्टाईलमध्ये पोयम लिहून दे त्याला स्टाईल कशी आहे माहिती आहे पण त्याचं वाङ्मय चौर्य तो करू शकत नाही हा खूप ए आय एथिक्सचा मुद्दा पण आहे आणि अमेरिकेतला खटल्याचा काय निकाल लागतो त्याच्यावर ही दिशा राहणार आहे की हे ओरिजिनल आहे हे आय पी प्रोटेक्टेड आहे का हे ए आय जनरेटेडला आय पी द्यायचा की नाही नेतपांचं सुरुवात आहे म्हणजे आज ए आय म्युझिक पण बनवतं मग ते काय करायचं तुम्ही म्हणजे कोणाला द्यायचं ते किंवा ए आय गाड्या चालवतं उद्या अपघात झाला तर कोणाची लायबिलिटी ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्याची ती गाडी बनवणाऱ्याची का त्या गाडीच्यामध्ये असलेल्या त्या सर्किटची हे प्रश्न अजून मानवाला कळलेच नाही आहेत त्याच्यामुळे इट इज अ इवॉल्व्हिंग पिरियड बट वाङ्मय टेक्नॉलॉजिकली होऊ शकत नाही पण ते इतकं चांगलं बनवतात की तुम्हाला वाटतं अरे हे तर त्यानेच लिहिलेलं आहे एक वन ऑफ द लास्ट क्वेश्चन आणि सर्वात महत्त्वाचं आणि इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात हे ऐकताना आलेला प्रश्न तो म्हणजे या सगळ्याचा मानवी भावभावनांवर कौटुंबिक संबंधांवर ह्युमन रिलेशन्सवर हजबंड वाईफ पॅरेंट्स अँड किड्स याच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे याचं कारण आजच सोशल मीडियामुळे माणसा माणसांमधली दरी वाढत चालली आहे संवादाचं माध्यम असणारी सोशल मीडिया ही आज ॲक्च्युली आमच्यामधली दरी वाढवते आहे मुलं आपल्या आईवडिलांशी कम्युनिकेट करताना एस एम एस पाठवत आहेत आणि सांगतायत की वाचलं नाही तुम्ही रात्रीच एस एम एस केला होता, होता। <laughs> ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकाला इथे पटलेलं आहे याची मला खात्री आहे तर ह्या ह्युमन रिलेशन्सवर नेमका याचा काय परिणाम होणार आहे खूप चांगला प्रश्न आहे ह्युमन रिलेशन्सवर मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे खरं तर खूप सकारात्मक परिणाम होईल याचं कारण तुम्हाला वेळ खूप मिळेल आज प्रत्येकाची तक्रार काय असते स्वानंद जसं म्हणत होता नंतरचं गाठोडं आज मला माझ्या मुलींबरोबर वेळ देता येत नाही याचं कारण माझ्याकडे खूप काम आहे आणि मी आठ तासामध्ये किंवा बारा तासामध्ये दिवसाचा एवढंच करू शकतो इट इज माय ह्युमन लिमिटेशन द मोमेंट मला टेक्नॉलॉजी मदत मिळेल आणि आप काही वकील आहेत हातवर केले होते मगाशी त्यांना माहिती असेल एखादा ड्राफ्ट वाचणं किंवा ड्राफ्ट बनवणं हे किचकट काम आहे म्हणजे वीस वर्ष म्हणजे प्रॅक्टिस करूनसुद्धा तुमचा वेळ त्यात खूप जातो तो जर जा मी वेळ कमी केला आणि मी बेसिक्स म्हणजे आपण म्हणतो ना की फर्स्ट ड्राफ्ट किंवा फर्स्ट समरायझेशन किंवा फर्स्ट कोर्ट फायलिंग जर मी रोज दहा केसेसचं करत असेन तर मी ए आयने समजा पन्नास केसेसचं करू शकलो तर मला पैसे पण चांगले मिळतील मला वेळ पण खूप मिळेल कुटुंबाबरोबर आणि मी नवीन काही शिकू पण शकेन नंतरचा गाठोड माझं कमी होईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की आयने तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि आयने माणसं अजून जास्त जवळ येतील नाहीत प्रेक्षक आपल्याकडे एक पुराणामध्ये कल्पना होती ती म्हणजे विश्वामित्राची दुनिया म्हणजेच विश्वामित्रांनी एक पॅरल दुनिया एक दुसरी दुनिया वसवली आणि त्या दुनियेमधला व्यापार कसा होता त्यातली त्या 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 भावविश्व कशी होती याचे एक सुरेश कथा आपल्या पुराणामध्ये लिहिलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज क्रिएटिंग अनादर युनिवर्स बायट सेल्फ आणि ते युनिवर्स नेमकं कसं असेल हे जर बघायचं असेल तर एक बटन प्रेस करावं लागतं ते बटन म्हणजे फास्ट फॉरवर्ड जे येणार आहे ते आज आपल्याला बघायचं असतं याचं कारण त्याविषयीची उत्सुकता आपल्या मनामध्ये अनिवार्य आहे आज चिन्मय गव्हाणकरंनी नेमकं काय केलं तर ते फास्ट फॉरवर्डचं बटन आपल्याला दाबून पुढचं आपलं आयुष्य नेमकं कसं असणार आहे याची एक छोटीशी झलक दाखवली आणि सांगितलं ही दुनिया कशी आहे यातला सर्वात सुंदर मेसेज काय असेल तर तो म्हणजे जरी हे सगळं आर्टिफिशियल असलं तरी अंतिमत जिंकणारा माणूस हा नैसर्गिक आणि रिअल असणार आहे हाच या सगळ्याचा संदेश या दुनियेची सफर आम्हाला घडवल्याबद्दल चिन्मय गावणकर थँक्यू व्हेरी मच